कोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे, त्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने 20 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 31 मार्च पर्यंत जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। या संदर्भात पनवेल महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांनी अधिक माहिती मराठी टीव्हीला दिली आहे। कोरोना व्हायरस बाबतचं प्रतिबंधात्मक उपाययोजना अतिशय चांगल्या महापालिकेने केलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याचं कारण नाही, परंतु नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। पुढच्या 31 मार्च तारखेपर्यंत आपल्याला ही तारीख फार महत्त्वाची आहे, कारण नेक्स्ट 14 दिवसामध्ये यावर आपण ह्याच पद्धतीनं जर कंट्रोल ठेवलं तर आपलं शहर हे कोरोना व्हायरसमुक्त होऊ शकते। परंतु यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे। त्यांनी कुठे बाहेर न फिरता, गर्दी न करता स्वतःच्या घरात थांबणे, आपल्या फॅमिलीला वेळ देणे आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून उपाययोजना म्हणून पनवेल महापालिकेचे माननीय आयुक्त महोदय यांनी आपल्या शहरातले जीवनावश्यक वस्तू वगळता बाकीचे सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। तर यामध्ये सुद्धा नागरिकांना परत विनंती करण्यात येते की या दुकानं बंद होणार आहेत म्हणून गर्दी करण्याची आवश्यकता नाही। आपल्याला जे जीवनावश्यक वस्तू आहेत, म्हणजे धान्य आहे, भाजीपाला आहे, दूध आहे, अंडी आहे, हे सर्व चालू राहणार आहेत। पेट्रोल पंप आहेत, गॅस एजन्सी आहेत, मेडिकल स्टोअर आहेत, हे सुरू राहतील। पण बंद काय राहील तर बाकीचे मॉल्स राहतील, थिएटर्स राहतील, इतर वेगवेगळे दुकानं आहेत ते राहतील, गाड्याचे शोरूम बंद राहतील। म्हणजे ज्याची जीवनावश्यक गरज नाही ते बंद ठेवण्याचा आपण निर्णय घेतला आहे, त्याची आपण कडक अंमलबजावणी करणार आहोत। आणि यासोबतच आठवडी बाजारसुद्धा आपण बंद केला आहे, परंतु जे छोटे छोटे भाजीपाल्याचे स्टॉल किंवा फ्रूटचे स्टॉल आहेत ते मात्र चालू राहतील। तर ह्या सर्व बाबी विचारात घेऊन नागरिकांनी कोरोना व्हायरसला घाबरून न जाता त्याला प्रतिकार करण्याची आपल्या मनामध्ये आणि ती अंमलबजावणी करण्याची गरज आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।